चांगली मॅच चाललेली इकडे आणि बॉलर आलेले आहेत राजेश वसईकर. वसईकर हातबीत वर करून कॅमेराला जर दाखवायचंय. धन्यवाद धन्यवाद. पहिला चेंडू आणि नो बॉल पडले आणि फोर रन्स. शिशिर तुरुले फुटबॉल मॅच नाहीये, खाली बघायचंय. ही मॅच क्रिकेटची असल्यामुळे खाली वाकून अडवायचे बॉल. दोन बॉल दोन रन काढलेले आहेत. अजून स्कोर झालाय 17-17. एक बॉल 17, हा नो बॉल होता. आणि अजून एक फटका आणि फोर रन्स. राजेश वसेकर यांच्या गोलंदाजीची पिसं काढण्यात येत आहे तिकडे. अजून एक फटका आणि फोर रन्स. क्षेत्ररक्षण अतिशय गचाळ. मला वाटतं 83 या संघाला उज्ज्वल मात्र्यांची उणीव जाणवते. उज्ज्वल मात्र्यांना फिल्डिंग मधला चित्ता असं म्हणतात, ते नाही येतात बाउंड्रीवर. आणि पुढचा चेंडू. अजून एक फटका आणि विजय सातगर यांनी कॅच टाकलेला आहे आणि दोन रन मिळालेले आहेत. 83 ची फिल्डिंग अतिशय गचाळ. पाच बॉल 1-2 गो. गचाळ शब्द शिकून आलाय. 27 अजून एक फोर. अबोल पाटील गचाळ. मागच्या ओव्हर मध्ये 21 रन निघालेले आहेत 6 बॉल मध्ये. राजेश वसेकर अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स. अमोल पाटील बॉलिंग करतायत, किशोर वझे बॅटिंग करतायत. या ओव्हरला किती निघतात बघूया. अंपायर हा बॉल काय ट्रायल होता काय होता? ट्राय वाईड दिला. वाईड बत्तीस. नो बॉल. अमोल पाटील यांनी पाय उचललेला आहे. नो बॉल दिलेला आहे. स्कोर झाला 33. एक चांगली हाय स्कोरिंग मॅच आहे ही. अतिशय चांगला फटका सातगरे यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हरथ्रो नाहीये. किशोर धावू नका. विजय सातगरे कॅमेरा तुमच्यावर हात दाखवायचा जरा. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि आउट दिलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. नितीन नॉन स्ट्रायकर एंडला. नितीन गरत. अमोल पाटील यांची गोलंदाजी आणि नो बॉल. आणि नो बॉलला गेलेली आहे एक. फोर रन्स. गचाळ संदेश वर्तक. गचाळ क्षेत्ररक्षण. नो बॉल ना काय? अच्छा फोर नाही. बॅट्समन स्टेप अप. ओके फोर नाहीये रे पण नो बॉल आहे. नो बॉलची एक रन मिळणार. संदेश वर्तक तुम्ही वाचलात. शिव्या पडल्या असत्या वाचलात तुम्ही. फोर रन नाही गेली. पुढचा बॉल किशोर वझे यांना. अमोल पाटील सुंदर बॉल पण पाठी गेल्यामुळे रन नाही आहे. 3 बॉल झालेले आहेत या ओव्हरचे. लास्ट 3 बॉल ऑफ द इनिंग्स. आणि हा सुंदर फटका. 2 रन डिक्लेअर. दोन बॉल राहिलेले आहेत. स्कोर झाला 38.
आणि आउट झालेले आहेत. कोण आउट झालं? नितिन का किशोर? अंपायर आउट कोण झालं? अंपायर कोण आउट आहे? लेग अंपायर ने निर्णय घ्यायचा आहे. सुजित देवकर तुम्ही नका मध्ये मध्ये बोलू. आणि नितीन गरत यांना आउट देण्यात आलेलं आहे. आणि महेश गुप्ता उतरतात मैदानामध्ये. दोन बॉल बाकी. दोन बॉल. महेश गुप्ता उतरलेत मैदानामध्ये. आता एकच बॉल बाकी आहे. एकच बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. आणि डाऊन रन काढलेली आहे. 40 रन झालेले आहे. जिंकायला 41 1983 ला. 18 बॉल 41. लक्ष खूप कठीण आहे. बघूया कोण करते बॅटिंग. आणि शिशिर तिरुल यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ग्लोव्ज घालून खेळतात. आणि सकाळी त्यांनी त्याचे मॅजिक दाखवलेले आहे. ग्लोव्ज घालून किती रन्स करतात ते. आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. थायलंडवरून आयात केलेले आहेत. बॉलिंगला याच्या पुढच्या टीमनी तयार राहायचं आहे. 2003-2006 सिनियर लीग फर्स्ट सेमीफायनल तयार राहायचं या इनिंग नंतर. बॉलर किशोर वझे. आणि नो बॉल दिलेला आहे. आणि नो बॉलला नो बॉल आउट आहे. आणि शिशिर तुरले यांचं ग्लोव्ह घालून खेळण्याचं स्वप्न भंग झालेलं आहे. थायलंडचे इम्पोर्टेड ग्लोव्ह फुकट गेलेले आहेत. आणि अमोल पाटील स्ट्राइकवर. किशोर वझे
बॉलिंग राजेश वसेकर नॉन स्ट्राइकर। 83 अष्टपैलू खेळाडू अमोल पाटील। हा पण नो बॉल दिलेला आहे आणि नो बॉलला चांगली फिल्डिंग नितीन गर्ते यांची बाउंड्रीवर, एक रन काढले धावून। किशोर वझे यांना बहुतेक गोलंदाजीचा सूर गवसत नाहीये। सुंदर शॉट आणि चांगली फिल्डिंग 81 ची, एकच रन। श्री लोपेझ यांच्या टाळा एकदा, सुंदर क्षेत्ररक्षण। नो बॉल दिलेला आहे आणि 2 रन मिळालेले आहेत 83 ला। प्रेक्षकांचं सजेशन आहे की किशोर वझे यांनी राहुलचा टी शर्ट घातल्यामुळे त्यांना सूर गवसत नाहीये, स्वतःचा टी शर्ट घातला असता तर कदाचित गोलंदाजी चांगली पडली असती। पुढच्या वर्षी किशोर वझे यांना त्यांच्या नावाचा टी शर्ट देण्यात यावा। डॉट बॉल, राजेश वसईकर सूर गवसत नाहीये। सुंदर फटका आणि चौका, आणि अमोल पाटील यांचाही सहभाग आहे चौक्यामध्ये, त्यांनी आपले बॅटिंग ढकललेले आहे बॉल, परंतु तीन बॉल। त्याच्यामुळे हा चौका जरा क्रिकेटच्या इतिहासामध्ये स्पेशल आहे, वसईकरांनी मारलेला चौका अमोल पाटील यांनी ढकलला। वाईड बॉल, वाईड बॉल, आणि डायरेक्ट फटका आउट। एक बॉल उरलाय, जयलेश उतरलेले आहेत। बारा स्कोर झालाय, 12 ला 2 विकेट। धावून एक काढलेला आहे आणि ओव्हर झालेली आहे, 1 ओव्हर 13 ओव्हर झाली, टाळ्या वाजवा, ओव्हर संपली, संपतच नव्हती। पुढच्या वर्षी वझे साहेब आपल्या नावाचा टी शर्ट घाला, प्रेक्षकांची आग्रही मागणी, तुमच्या फॅन्सना तुम्हाला ओळखायला कठीण होतं स्टेडियममधनं। बॉलिंगला श्री लोपेस, एक रन, 14 झालेला आहे स्कोर, जिंकायला 41 लक्ष आहे, कठीण लक्ष दिसतंय। अतिशय कठीण लक्ष, सोपं नाही आहे। सुंदर बॉल, परंतु अंपायरने वाईड दिलेला आहे। एक चांगला फटका आणि एकोणीसशे 81 चा सुंदर क्षेत्ररक्षण। 83 फलंदाजांना अजिबात कुठली संधी मिळत नाहीये एखादा चौका मारण्याची, अतिशय टफ मॅच चालली आहे। आणि बोल्ड, क्लीन बोल्ड। संदेश वर्तकांसाठी, आणि पहिल्याच बॉलला संदेश वर्तकांनी आपली विकेट फेकलेली आहे आणि ते बाहेर।
मल उरलेत ओव्हरचे. विजय सातगरे बॅटिंग करायला, नॉन स्ट्रायकर एंडला अमोल पाटील. 83 ची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. आणि एक रन काढलेली आहे टापरी मारून आणि ओव्हर झालेली आहे. 6 बॉल मध्ये 23 पाहिजे जिंकायला 83 ला. 6 बॉल मध्ये 23 स्कोर झाला 18. बॉलर नितीन गरत, अमोल पाटील. 4 छक्के पाहिजेत पण दुर्दैवाने टूर्नामेंट छक्के नाही आहेत. 4 चौके मारा. एक रन. 5 बॉल मध्ये 22 पाहिजे जिंकायला. 5 बॉल 22 आणि हा अतिशय हातामध्ये ललवा कॅच. संपले का बॅटमन? संपले. आणि 81 जिंकलेली आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. 81 फायनलला आलेली आहे. फायनल ऑफ सुपर सिनेरियो विल बी 81.